देवा परमेश्वरा एवढं सगळं घडलं, फारच वाईट फारच। काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात, आपण काहीच करू शकत। पण आज मात्र तुमच्याकडे मी मदतीच्या आशेने आले, छोट काम आहे, तुम्ही जर मदत करू शकलात तर जन्मभर ऋणी राहील, तुमचे खूप उपकार होतील माझे। उपकार कसले आकाश, हो तुम्ही आमच्या शाळेला एवढी मदत करता, मग एवढं छोटंसं काम नाही करणार, मी नक्की मदत करीन तुम्हाला। हो पण त्याआधी चहा ठेवलाय तेवढा गाळून घेऊन येतो, तुम्ही निश्चिंत राहा, तुमचं काम झालंच म्हणून समजा। आलो कल्याणी, मी बोलते घरी सगळ्यांना सांग, आपली स्वप्नाली सापडली, हो घेऊन येते मी तिला घरी। मला आता माझ्या रुबाबात राहायला पाहिजे ना आता। मी अक्का साहेब, हे घरातल्या सगळ्यांनी मान्य करायलाच पाहिजे। आणि मी सुद्धा, आता त्या गरीब बिचाऱ्या सगळे जिला हाडतुड करतात, अशा रुपडेचा मामा नाही काय, नवीन अक्का साहेबांचा मामा आहे मी मामा। सांगायचं त्या दिव्याला असं फटकून नाही वागायचं, नीट वागायचं, असं नीट। हा मी तर तिला सांगणार आहे त्या दिव्या इन्स्पेक्टरला, तिच्या मागावर तू आली आहेस ना, ती सगळी पळवीन। मग तुझं इथे काय काम, बाहेर काढ, सांगते तिला निघायचं इथून निघायच। हे काय नाटक सुरू तुम्ही, माझ्या खोलीत काय करताय? नाक वर करून नॉक न करता मला प्रश्न विचारायचे नाही, फक्त उत्तर दे मामा। या बाईंना जरा सांग, माझ्याशी या अशा भाषेत आजपर्यंत कधी कुणी बोललेलं नाही आणि ते मला चालत नाही, कळलं? तिच्या डोक्यावर थोडा परिणाम झालाय का? कुणाबद्दल बोलताय तुम्ही आणि कुणाशी बोलताय असा उद्धटपणा केलेला मला आवडत नाही। अरे आवरा हिला, नाही तर खरोखरच मेंटल हॉस्पिटल मध्ये घेऊन जावं लागेल। अहो आता नवीन अक्का साहेब आहे ती, त्यामुळे तिला कसं आवरणार? म्हणजे म्हणजे अक्का साहेब आता घरात नाही येत ना, आणि या घराला ना अक्का साहेबांचं बोट धरून चालायची सवय आहे। त्यामुळे आता मी इथली अक्का साहेब। अच्छा असं आहे का? पण मग अक्का साहेब परत आल्यानंतर तुझं काय होणार? त्याच बाबतीत मला जरा तुमच्याशी बोलायचं होत, म्हणजे साधं बोलायचं नव्हतं, बोलणं करायचं। काय बोलणं करायचं होतं? अक्का साहेब आता परत येणार नाही असं काहीतरी तुम्ही करायचं। आणि हा ऋणवरी, त्या बदल्यात तुम्हाला हवे तितके पैसे आम्ही देऊ। काय खुश ना? खुश की नाही? जेवढी केवढी शून्य येतात ना, ती सातावर आठावर नवावर टाकत जायची, तेवढे पैसे आम्ही तुला देऊ, कळलं का अप्सरे? काय काय
एका प्रामाणिक पोलीस ऑफिसरला लाच देण्याचा जो काही प्रयत्न केलास ना आता त्याची ही नोंद आहे. तुम्ही माझ्या मामाला मारलात, त्याने जो काही आगाऊपणा केलाय ना आत्ता त्याची ही पोचपावती. खर तर या गुन्ह्यासाठी मी तुम्हा दोघांवरही कायदेशीर कारवाई करू शकते. बरोबर नाहीये, हे बरोबर नाहीये. तुम्ही पोलीस आहात म्हणून तुम्हाला तुमच्या काही खाजगी भावना, खाजगी खर्च वगैरे काय आहेत की नाही? उठून आपल्या सगळ्यांवर कायदेशीर कारवाई कारवाई कारवाई. ए शट अप, या नौटंकीला सांगा आणि तूही समजून घे की जी काही नाटक आहेत ना ही माझ्या समोर करायची नाही. आणि तुमच्या कारस्थानी खोपड्या जरा बंद करून ठेवा, नाहीतर दोघांनाही कस्टडीची हवा खायला पाठवेन. सॉलिड लागतो ऑफिसरचा. मामांजी, पारायणात माझ्याकडून काही कमी राहिलं का? नाही म्हणजे काहीच मनासारखं घडत नाहीये हो. अगं असा विचार सुद्धा करू नकोस, तू मनापासून केलंयस तर सगळं पारायण हो, मग त्याला फळ निश्चित मिळणार. माझ्याकडे खूप चांगली बातमी आहे, सासूबाईंचा फोन आला होता, स्वप्नाली सापडली आहे. हो काका, फोन ठेवला आणि लगेच इथे आले. कसं शक्य आहे? देवकी, तुझ्या पारायणाचा परिणाम दिसला ना? हो तर, पारायणाने मेलेली माणसं जिवंत होतात. परिणाम समोर दिसतोय ना, उगाच शंका काढायच्या नाहीत. कल्याणी, तू नीट ऐकलंस ना? हो आजोबा, त्यांना स्वप्नाली सापडली आणि त्या तिला इथे घेऊन येत आहेत. बरं झालं बाई, आता अक्का साहेबांच्या मागचा पोलिसांचं ससे मिर तरी संपेल. असा कसा संपेल? त्या पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेल्या होत्या, पण आता त्यांना स्वप्नाली सापडली आहे, त्यामुळे त्या हे सिद्ध करू शकतात की त्या तिलाच आणायला पळाल्या होत्या. मला तर वाटतं तू खोटं बोलतीयस. अक्का साहेब झाले बघवत नाही ना तुला? अगं मला का नाही बघवणार, आणि स्वतःला अक्का साहेब तू समजतीयस, मी नाहीये तुला त्यांची जागा देणार. ए कल्याणी, तोंड आवरा स्वतःच. एक तर खोटं बोलतीयस आणि माझ्याशी वाद घालतेस. खोटं बोलण्याची शिक्षा माहितीये ना तुला? काही काय, ती कशाला खोटं बोलेल? मेलेला माणूस परत येत का? बली, अगं तुला अक्कल नाही आहे, माहिती आहे आम्हाला सगळ्यांना. निदान दुसरा कोणीतरी चांगला विचार मांडताय तर त्या विचाराने चालायचा तरी प्रयत्न कर. तेच सांगते मी, अक्का साहेब काय परत येणार नाही. स्वप्नालीला घेऊन येणं तर हे बघ, त्यांनी मला सांगितलंय त्यांना स्वप्नाली सापडली आणि त्या तिला इथे घेऊन येत आहेत. कल्याणी खोटं बोलणार नाही आणि तिने चुकीचं ऐकल्याची शक्यताही नाही. मामा, खरंच असं परत आल्या तर आपलं काय होईल? मी पण तीच कल्पना करतोय. आपलं निकटचं भविष्य फार काय उज्ज्वल नाहीये रुपणे. काय जबरदस्त आहेत ग तुझ्या सासूबाई, तुला बघून गेल्यात ना. मला आता वाटतंय आता त्या पोलिसांना घेऊन येणार आहेत. नाही आणणार. मला वाटत तेवढं ते हुशार असतील ना तर त्या पोलिसात पण जाणार, सरळ घरी जातील कोल्हापूरला आणि रडत बसतील. तुला ती बाई रडणाऱ्यातली वाटते का? उज्ज्वला, मी स्वीटी आहे ह्याचे सगळे पुरावे गोळा केलेत, हे माहिती झालंय त्यांना.
पण जाताना त्या तुला चॅलेंज देऊन गेले आहेत. मग देऊ दे ना. या असल्या चॅलेंजने काही फरक नाही पडत. मी स्वप्नाली आहे हे तर त्या सिद्ध नाहीच करू शकत. त्यांचा कॉन्फिडन्स बघून मला भीती वाटायला लागली. आता त्यांना ना माहिती त्यांचं बोलणं, त्यांची पर्सनॅलिटी या सगळ्यामुळे ना लोक दबकतात. त्यामुळे त्याही त्यांचा प्रभाव लोकांवर पाडतात. पण या सगळ्याची मात्रा माझ्यावर नाही चालणार. स्वप्नाली, मला फक्त तुला एवढंच सांगायचंय, जे काही करायचं ना ते जपून कर. तुला वाटते तेवढी तुझी सासू लेची पेची नाहीये. काहीही करू शकतात त्या. त्यांनी काहीही केलं तरी मी स्वप्नाली आहे हे त्या सिद्धच करू शकत. तर स्वीटी आहे आणि आता कायम स्वीटीच राहणार. स्वीटी, स्वीटी शाह. कुठे गेले तुमच्या अक्का साहेब? स्वप्नालीला घेऊन येणार होत्या ना त्या? त्या येणार म्हणाल्यात म्हणजे येणार. आणि आल्या आल्या मॅडम त्यांना पकडून जेलमध्ये टाकणार. कारण त्या पळून गेल्या होत्या ना. हो नाही, स्वप्नालीला जर त्या घेऊन आल्या तर मी त्यांना अटक करणार. याला काय अर्थ आहे? चिंतामणी, हे घर कुणाचं आहे? तुमचं. महाप्रश्न, कुणाचा घरगुती प्रश्न आहे? तुमचा. मग तुम्ही गप्प बसायचं की नाही? तेव्हा गप्प बसा. ओके. अरे पण राजलक्ष्मी अजून कशी नाही आली? खरोखर येणार आहेत का त्या? आले मी. बरी आहेस ना ग? अकासाहेब बसा, पाणी आणतो. तुमच्या घरगुती चौकशा करून झाल्या असतील तर जरा कामाचं बोलूयात का आपण? विचारा ना, विचारा. अजून स्वप्नाली काही आलेली दिसत नाहीये ना? आली आहे ती. कुठे सापडली ती तुम्हाला? साताऱ्याला. अगं देवकी, स्वप्नालीला काही गुंडांनी पळवून नेलं होतं. मी सोडवलं त्यांच्या तावडीतून तिला. मग तिच्या मैत्रिणीच्या घरी राहिलो आम्ही एक रात्र आणि आलो. खूप झाल्या गप्पा, आता आणा तिला समोर. जी बाळ स्वप्नाली, ये आत. घाबरू नकोस, तुला कुणी काहीही बोलणार नाही. स्वप्नाली. हो, हीच आहे स्वप्नाली. कळलं? आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार अक्कासाहेब सरदेशमुख यांची बेपत्ता झालेली असून स्वप्नाली सरदेशमुख सापडली असून
अक्का साहेब तिला घरी घेऊन आले आहेत. हीच आहे ती स्वप्नाली सर्दी. या निमित्ताने अक्कासाहेब सरदेशमुखांची केलेली आम्ही ही बातमी. अक्कासाहेब तुमची सून सापडली, यावर तुमचं काय म्हणणं आहे? माझं आधी हेच म्हणणं होतं की माझी स्वप्नाली जिवंत, माझा विश्वास खरा ठरला. पण अक्कासाहेब हे सगळं कसं काय केलं? ज्या गुंडांनी स्वप्नालीला पळवून नेलं होतं त्यांच्या तावडीतून मी तिला सोडलं. आता आणखीन काय, देवाच्या कृपेने ती परत आली, सुखरूप आहे, हेच खूप आहे माझ्यासाठी. जे लोक हे बघतायत त्यांच्याच कृपेने माझी सून स्वप्नाली घरी परत आली. मग आता तुम्ही काय करायचं ठरवलंय? सगळ्यात आधी देवाचे आभार, एक मोठी पूजा करणार, मग हितचिंतकांसाठी मेजवारी, आणि हो त्यातच माझ्या सुनेला आणि माझ्या नातवाला ओंकारला सर्व अधिकार देणार मी. म्हणजे माझ्या सुनबाई स्वप्नाली हिला मी माझी वारसदार करणार. हे काय होऊन बसलं? तू नकार दिला म्हणून तुझ्या सासूनी दुसरी स्वप्नाली उभी केली. त्या हुशार आहेत हे माहितीये मला, असं काय करतील याचा अंदाज नव्हता. ही स्वप्नाली नाहीये हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. हो पण मग तू हे सगळं का केलंस? तुम्हाला सगळी परिस्थिती सांगितली ना मी मामांजी, माझ्याकडे या क्षणी तरी दुसरा पर्याय नाही. बरोबर आहे अक्का साहेब, पण आपण हे कोणाकोणाला समजावून सांगणार होतो? भाऊजी तुर्तास आपण सगळ्यांनी तिला सगळ्यांसमोर स्वप्नाली म्हणूनच वागवायचं. काळजी करू नका, तुम्ही आम्हाला सांगितलं नसतं तरी तुमच्या शब्दाचा मान आम्ही राखणारच असता सासूबाई. तू काय दादा लक्षात राहील ना? अक्का साहेबांना त्रास होईल असं मी कधीच वागणार नाही. अक्का साहेब तुम्ही परत सांगेपर्यंत त्या ताई माझ्यासाठी स्वप्नाली वहिनीच असते. तुकाराम माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण तुला कसली काळजी आहे हे मला वाटतं आमच्या सगळ्यांच लक्षात आलंय. रुपाली तिच्यावर विश्वास नाही माझा, आणि आता तर तिच्या सोबत तिचा तो मामा पण आहे. दोघ काय करतील त्याचा नेम नाही. कोण आणले ती मुलगी स्वप्नाली म्हणून? काय मीडियावाल्यांना पण अक्कल नाही, त्यांना कसं काय खरं वाटलं? पण तुलाच नाही अक्कल, मीडियाने पाहिले का खरी स्वप्नाली? हो घरातील लोक मान्य करतात म्हटल्यावर ते कशाला करतील पुढचा विचार? असं कसं, असं कसं? त्यांना सांगायला पाहिजे ना ही जी मुलगी आहे ना ही स्वप्नाली नाहीये. बरोबर बोलतोस तू, सांगायलाच पाहिजे. जाते आत्ताच्या आत्ता सांगते मी त्यांना. कुठे चाललीस आत्ताच्या आत्ता? हा घराबाहेर पाऊल टाकायचं नाही. जाणार मी, काय कराल तुम्ही मी गेले तर? काही नाही, कारण मी तुला घराबाहेर पाऊल टाकूच देणार नाहीये. आणि तरी आम्ही घराबाहेर पडलो तर? पाय तोडून हातात दे. इथेच थांबायचं कळलं? दरवाजा बंद केला.
स्वप्नाली, आता बघ तू स्वतःच येशील माझे पाय धरायला, नाक मुठीत घेऊन कबूल करशील की तूच स्वप्नाली आहेस, मी तुझ्यावर ही वेळ आणली ना तर मी पण तुझी सासू नाही. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज बघत राहा.